मी रत्नागिरीवर निघालो तिकडे, मला माहिती होतं जेव्हा माझ्या सर्व सहकाऱ्यांना जेव्हा रात्री उतरायला सुरुवात झाली आदल्या दिवशी, मला कल्पना होती मला हे हात घालणार आणि माझी पूर्ण तयारी होती. मला जेव्हा तिकडे गाडीमध्ये बसवलं त्यांनी रत्नागिरीला, ज्या वेळेला 2:30 वाजता मला पोलीस न्यायला आले, म्हटलं चला गाडीमध्ये बसलो, आपला माझा मानेचा पट्टा लावला, कमरेचा पट्टा लावला, बसलो गाडीमध्ये. सकाळची वेळ होती, थंड होत, आलो इथे. मग त्या काय ती बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या पोलीस स्टेशनला आणलं मला. मग तिकडे गेलो, तिथे गेल्यानंतर मला त्या सगळे पोलीस आले, मला बोलले की आता डॉक्टर येतील. म्हटलं डॉक्टर काय करायचं, हे तपासणार. म्हटलं येऊ दे. मग कोणतरी महिला आल्या, त्यांनी माझा हात हातात घेतला, ब्लड प्रेशर तपासायला. आणि त्याने ब्लड प्रेशर तपासलं, नॉर्मल. त्याला प्रश्न पडला आता काय करायचं. मग तिथे घेऊन गेले कोर्टामधनं, कोर्टामधनं मग इथे कल्याणला आलं. जेव्हा ते आणत होते त्याच वेळेला मला कळलं, राहायची तयारी करूनच आलो होतो मी. महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी कितीही वेळा मला जेलमध्ये जायला लागलं तरी कितीही वेळा जेलमध्ये जाईन, पण या विषयापासून तो सुबरही मागणी असणार नाही. एवढं सगळ्यांनी ध्यानात ठेवावं, सगळ्यांनी लक्षात ठेवावं. आणि तुम्ही तर नक्की रे, तुम्ही म्हणजे हे घेऊन फिरतात ना असे असे, ते आपले मराठी चॅनल वाले नाही, हे आपले हिंदीवाले दिसले सगळे. चालू केलं असेल आता, मी एवढे बोलण्यावरती सुरू केलं असेल. फिर रुग्णा राज ठाकरेने जर झालं तिच्या आयला सुरुवात, यांच्या खाली ब्रेकिंग न्यूज. कशाची ब्रेकिंग न्यूज द्यायची वेळ असते. एका वर्तमानपत्रामध्ये दिलं तर मला मध्ये सकाळी इंडियन टॉयलेट लागतं का वेस्टर्न टॉयलेट लागतं याच्यावरती पण चर्चा. त्या याला काय बोलायचं आता, जणू का हे धुवायला यायचे.